महानगर पालिकेला लाज वाटत नाही का? काय रस्ते काय गटारी तुम्ही ओके? आणि आता आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार की आमच्या शिवनगरचे रस्ते चोरीला गेलेले आहे। अरे खाऊन द्या, खा तुम्ही, कडांगो खा तुम्ही, परंतु काम करा। नमस्कार, मी चिन्मय जगताप, आपण बघत आहात जळगाव लाईव्ह आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या एका महत्त्वाच्या एका कार्यक्रमामध्ये, त्याचं नाव आहे जळगाव शहराचा रियालिटी चेक। आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त नागरिकांच्या समस्या घेतो आणि त्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवतो, हे काम आपण करतो। मात्र खरं म्हणजे इथे नागरिकांना समस्या विचारण्याचीही गरज नाही आहे, डोळ्यांनी देखील समस्या दिसतात। एवढे सुंदर रस्ते या प्रभाग क्रमांक 2 आहेत। आपण सुरुवात करायची आधी फक्त माझ्या पायाकडे बघा आणि बघा किती छान रस्ता आहे हा, आणि या रस्त्यामध्ये चालून बघा, खूप छान वाटतं। नागरिकांना किती छान वाटतं रस्ता चालून आपण बघूया। भाऊ, आपलं स्वागत जळगाव लाईव्हमध्ये। प्रभाग क्रमांक 2 मुख्य समस्या कोणती? माझं नाव भगवान काशिनाथ सोनोने, आम्ही इथले 50 रहिवासी आहे। 50 इथले रहिवासी आहे। 50 आम्ही घरपट्टी नळपट्टी सगळं भरूनसुद्धा आम्हाला सुख सुविधा नाही आहे। इथले जे सोनगिरे साहेब याच्यामध्ये पाटील साहेब होते, नंतर सोनगिरे साहेब आले, ते इतके भ्रष्टाचारी अधिकारी आहे, इतके भ्रष्टाचारी आहे, फक्त नगरसेवकांच्या घराजवळचं ते काम करतात, मुख्य रस्ता ते करत नाही। म्हणून या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे। आणि इथल्या इतक्या समस्या आहे की आम्हाला सांगायलासुद्धा लाज वाटते की इथले रोड, इथले गडरी साफसफाई काहीच होत नाही। आम्ही घरपट्टी नळपट्टी करसुद्धा भरूनसुद्धा आम्हाला ह्या सुविधापासून वंचित राहावं लागतंय, याचं शिवनगरचं सगळ्या नागरिकांचं दुर्दैव आहे। भाऊ, नगरसेवक येतात, गप्पा मारतात, चर्चा करतात, समस्या जाणून घेतात, काय करतात नगरसेवक? काय करतात नगरसेवक? मेन म्हणजे आंदोलनात येत नाही, नागरिकांच्या समस्या जाणून घेत नाही। विषय काय झाला होता मागच्या वेळेस, जर का शिवाजीनगरच्या रहिवाशांनी सगळ्यांनी आंदोलन केलं होतं, तेव्हा भोसले साहेब शहर अभियंता होते, भोसले साहेबांनी सांगितलं होतं की 3 आम्ही रोड करून देऊ। हिवाळा गेला, पावसाळा, उन्हाळा गेला, आता पावसाळा लागला तरी रोडची समस्या या ठिकाणी पूर्ण झालेली नाहीये। तर या अधिकाऱ्यांचं करायचं काय? मग विषय तोच आहे। आता महापौर विषय असा आहे की भो, या रोडचं स्क्रॅपिंग तुम्ही करून देणार आहे, हे स्क्रॅपिंग करायचं कालचाच विषय होता। गरोदर महिला या ठिकाणी जात असताना तिला पोटामध्ये एवढा त्रास झाला, अतिशय भयानक त्रास झाला, त्यांनी थांबवली रिक्षा, शेवटी त्यांना नाही का पाय पाय जावं लागलं। अशा घटनेमध्ये महानगरपालिकेला लाज वाटत नाही का? बरोबर आहे अधिकारी, आम्ही कर भरतो सर्वे, आमच्या इथं मजूर वर्ग आहे। नळपट्टी म्हणजे एक वर्ष चुकलेली पूरी घरपट्टी नळपट्टी दरवर्षी भरतोय मी, माझ्या चेक करा, राजू गणपत चौरा नाव आहे, चेक करा घरपट्टी, दरवर्षी क्लिअर भरतोय, एक रुपये बाकी ठेवत नाही, पण तरी रस्ते शेतात जाणारे माल मोल मजूर करणारे हमाली करणारे लोक आहे, तरी बी त्यांच्या घरपट्टी बघा नळपट्टी बघा तुम्हाला क्लिअर असेल। नगरसेवक फक्त पोटू केसता कामं झाले, आम्ही पास करून आणले, कोणत्याही प्रकारचे नाही। नागरिकांना शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजीनगरमधील नागरिकांना दिशाभूल करत असता आता म्हणता आम्ही वापस शिवाजीनगरच्या विकासासाठी आम्ही शिंदे गटात गेलेले आहे, त्याच्यानंतर काही समाजसेवकांना चॅलेंज करता, हे कशाच्या जीवावर चॅलेंज करता ते आम्हाला माहीत नाही, पण ते डायरेक्ट आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक समाजसेवकाला चॅलेंज करता की तुम्ही या दाखवा, म्हणजे यांना जे 30-30 लाख भेटलेले त्याच्या जीवावर करताय का? नगरसेवक ते प्रभाग क्रमांक 2 4 नगरसेवक बरोबर बरोबर मग मी सांगतो ना, प्रथम गायत्रीताई शिंदे, नवनाथ दारकुंडे, कांचन सोनवणे आणि किशोर भाऊ बावीसकर, आणि ते तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी किती वेळा तुमच्या घरी एकही दार येत नाही? मी राजू अशोक सपकाळे शिवाजीनगर मधून बोलतोय। फक्त त्यांना नगरसेवकांना एकच सांगू इच्छितो, आज 4 झालेले ना रस्त्याचे कामं झाले ना गटारीचे कामं झाले, आता 18 जी पुलाचं काम होतं ते 18 ओढून गेलेलो, आता 3-3.5 झालेले। त्यांना फक्त मी एकच निरोप देतो, काय रस्ते काय गटारी तुम्ही ओके मधी, जय हिंद जय महाराष्ट्र। एक सांगाल की रस्ते ही सुविधा सगळ्यात महत्त्वाची असते, ती मिळत नाहीये, मात्र त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जातं, आम्ही इतका निधी आणला, एक मस्त आयटम जमतो, तो कोणता द्या? व्हाट्सअप वरती येतात, टाकता की एवढा निधी पास झालाय,
12 24 ते दाखवता फक्त, बाकी इथं एकही रोडाचं चांगलं काम नाही. प्लस एखादी आणि त्यांनी त्यांच्या घराचे बनव ना अहो, त्यांना समजा म्हणजे बाकडे नाही बुडवलं तर समजा म्हणजे बाकडे होऊन जातो त्यांच्या घरी. दुसरी गोष्ट आहे ते त्यांच्या घराकडचे फक्त त्यांच्या घराकडचे मस्त बनवले आहे सिमेंटाचे, तुम्ही एकदा तुम्ही येऊन बघा तिथं त्यांनी त्यांच्या घराचे हे केलेले आहे. आणि बाकी गरीब आहे इथलं काहीच नाही, तुम्ही कधी बघायचं असेल तुम्ही आता 2 मिनिटं हीच गल्ली बघा. मन मन हे तरी पाणी आहे तिथं तर किचे काढा झालेला आहे, गरीबाचा किती आलं तुम्ही ते बघू शकता. एवढा त्रास आहे की म्हणजे शिवाजीनगरच्या 2 वर्षापूर्वी शौचालय तोडल्या की बाबा अडचण होती, ट्रॉफिक होती, या ट्रॉफिकचं काम नाही. आणि नगरसेवक म्हणतात की आम्हाला 20 लाख रुपये घेतलेले, जा डंक्याकी चेटवर सांगतात की आम्ही त्या म्हणजे शासनाची शासनाचे जे पैसे लावलेले सोशल मानण्यासाठी तर ते तिकडं तोडले आणि त्या बिल्डरांना जागा मोकळी करून दिली त्यांच्या फ्लॅट विकायसाठी. आणि ते डायरेक्ट रोडांवर सांगतात, आम्ही बिनदास आम्ही सांगता डंक्याकी चोणवी बिल्डरकडनं 20 लाख रुपये घेतलेले आहे. आणि लोकांना चॅलेंज करता की नाही का संदर्भ तुम्ही जर का कुणी असेल तर आमच्या समोर चॅलेंज आहे, तुम्हाला माझ्या समोर उभं राहून दाखवा. दादागिरीची भाषा लोकप्रतिनिधी शिवाजीनगर मध्ये करायला लागले आणि जोही समाज सेवकांचे काम करतो त्यांना कुठेतरी ते धमक्या देऊन थांबण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे विशाल भाऊ वाघ यांच्या घरापाशी इंग्लिश मीडियम आहे लहान मुलांची, तिथला रस्ता बघा तुम्ही, तिथं लहान मुलं अक्षरशः असे पॅन्टावरती करून कारण की पडून जात आहे, घसरत आहे. हा सांगतोय मॅडम मी, असे घसरून पडून जात आहे. एवढा त्रास होतो लहान मुलांना तिथं की हद्दीच्या बाहेर तो रस्ता तुम्ही कधी बघशाल तर तुम्ही नगरसेवकांना डायरेक्ट ना म्हणजे तुम्ही सजा द्यायच्या डायरेक्ट सजा की लहान मुलं फक्त 3 वर्ष 4 वर्ष मुलींची शाळा आहे ती मुलं मुलींची, तिथं कंडिक्शन बघा केवढी खतरनाक आहे. विशाल वाघच्या घरापाशी शाळा आहे. मला एक सांगायचं आहे की 4 महिन्यापूर्वी धनाजी काळेनगरला ढाप्याचे काम झालेलं आहे, रोडाचे काम झालेले आहे, पण ते इतके निष्दर्जीचे झालेले आहे की ते आता उखडलेले आहे. म्हणजे याचा अर्थ अधिकारी नगरसेवक फक्त निधीवरून पैसे कमवायचं काम करत आहे. 4 महिन्यात कोणताच रोड खराब होत नाही, तिथले नागरिक इतके ओरडत आहे. त्यांनी बिल न काढण्यासाठी वेळेवर निवेदन सुद्धा दिले नगरसेवकांना आयुक्तांना, पण इथले ठेकेदारी नगरसेवक इतके भ्रष्टाचारी आहे की ते फक्त बिल पास करण्यासाठी ते कोणत्याही खालच्या दर्जावर जाऊ शकता. काय जळगाव लाईव्हने आता आम्हाला प्रश्न केला की जे नगरसेवक सांगतात आमदार सांगतात की निधी मंजूर झालेला आहे, आम्ही इतका निधी पास करून आणला, तर त्यांचा प्रश्नाचं उत्तर असं आहे निधी पास करून आणला तुम्ही म्हणतात रोड बनवले, आता ते भगवान भाऊने सांगितलं ढापे गेलेत, मग ते गेले कुठेत? मला तरी असं वाटतं की आम्ही आता शिवाजीनगरवासी आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार की आमच्या शिवाजीनगरच्या रस्ते चोरीला गेलेले आहे, करावंच लागेल आम्हाला, त्यांना कोर्टापर्यंत खेचावं लागेल. मी प्रथमेश अरुण श्रीवंत नगरसेवक, नगरसेवक हात जोडून मागायला येतात वोट द्या आम्हाला वोट द्या आम्हाला. एकही शिवाजीनगरमध्ये जितके मोर्चे होता तितके काही होता, एकही नगरसेवक चारींपैकी एकही नगरसेवक कोणी येत नाही मोर्चांमध्ये, मोर्चांमध्ये एकही नगरसेवक येत नाही, फक्त घरात बसता टी व्ही बघता न्यूज बघता सगळं करता. आमचे रस्ते जळगावचे आमचे शिवाजीनगरचे रस्ते असे की त्याच्यात माणूस दफन होऊन जाईन, माणूस दफन होऊन जाईन असे गड्डे ते, असे माणूस सटकून सटकून जात आहे. पैसे गेले कुठे? शिवाजीनगरच्या नगरसेवकांना निधी मिळली ते पैसे गेले कुठे आम्हाला ते समजत नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो, आता वृक्षारोपण पासून तर रोड पासून तर याच्यापासून. आज शिवाजीनगरच्या सर्व रहिवासींची संख्येचे आकडा बघितला तर जेवढा आकडा आज महापालिकेला इथून टॅक्स आणि त्या स्वरूपात जो येतो त्याच्यामध्ये रोड बनून सुद्धा वाचतील यांना खाण्यासाठी एवढा पैसा शिवाजीनगरमधूनही जातो, तरीही शिवाजीनगरची व्यथा काय आज? नमस्ते, मेरा नाम युसुफ शाह, मैं शिवाजीनगर का रहवासी हूँ. आज जलगांव शहर के शिवाजीनगर एरिया में आप लोग खड़े हुए और आप यहाँ के रास्तों की हालत देख रहे हैं. शिवाजीनगर पुल को टूटने के लिए आज 4 साल हो गए, जिसको बनाने की मुद्दत सिर्फ 18 महीने दी गई है. 4 साल हो गए वो पुल अभी तक नहीं बना, इसके पीछे वजह क्या? कोई प्रशासन इसको मतलब नगर पालिका के अधिकारी बोलो या हमारे नगर सेवक बोलो, इसके ऊपर कोई ऑब्जेक्शन लेने के लिए तैयार नहीं. ये जो रास्ता जहाँ पर हम खड़े हुए हैं ये हमारे महानगर पालिका आयुक्त का रोज का जाने आने का रास्ता है, लेकिन आयुक्त साहब यहाँ से खुद दन के खाते हुए जा रहे हैं, रास्तों में गड्ढों में से जा रहे हैं, लेकिन उन्हें समझ में नहीं आ रहा है कि ये रास्तों का काम करना चाहिए.
अभी कल ही आयुक्त साहब ने एक प्रेस नोट निकाली जिसके अंदर उन्होंने कहा कि बारिश खत्म होने तक का हम लोग जो है हर वार्ड में 3-3 लाख रुपए का काम करेंगे। 3 लाख रुपए में इतने बड़े वार्ड का गड्ढे पूंजे जा सकते हैं क्या? ये सवाल मैं आयुक्त साहब को पूछना चाहूँगा। और हमारे जो नगर सेवक, 4 सिटिंग नगर सेवक यहाँ पर है, वो पिछले 4 साल से कहाँ है, किसी को दिखाई नहीं देते। हम तो अभी जैसे हमारे एक भाई ने कहा कि रस्ते चुड़ीला गए ऐसी हमी एफ आई आर, मैं बोलता हूँ कि हमारे नगर सेवक गायब हो गए, ऐसे एक एफ आई आर हमको डालना चाहिए। और हम शिवाई नगर वासी एक अपील ये करते हैं कि अगर आप हमारे रस्ते और पुल नहीं बना के दे सकते तो एक अलग से ग्राम पंचायत हमें शिवाई नगर के करके दीजिए, हम हमारा काम खुद कर लेंगे। अपन बघितला असेल शिवाजीनगर वासी रस्त्यावर उतरले, याच्या मागचं कारण काही एक दिवसाचं नाही आहे। आम्ही गेल्या 10 वर्षापासून ह्या सुखसुविधांचा मजा घेतोय, म्हणजे अक्षरशः आम्ही हे एन्जॉय करतोय। तुम्ही रस्ते बघाल, आम्ही पाण्याच्या संदर्भातल्या आमच्या काही समस्या असतील। मुळात शिवाजीनगरचा पूल हा मागच्या 2 वर्षापूर्वी का होईना झाला पाहिजे होता आणि आजही तो पूल रखडलेला आहे। याला लोकप्रतिनिधी अक्षरशः याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आणि मी जाहीर निषेध करतो त्या ठेकेदाराचा की ज्यांना ह्या पुलाचं काम घेतलेलं आहे ह्याच पुलामुळे आमच्या शिवाजीनगरमध्ये बऱ्याचशा डेथ झालेल्या आहेत। आता त्या तुम्ही पेपरमध्ये बघितल्याच असतील आणि हे बघू शकता शिवाजीनगरमध्ये की कशा प्रकारचे रस्ते आहेत। हे बघा, हे इकडनं तुम्ही बघतात शिवाजीनगर डंपर, रेतीचे डंपर असो ट्रॅक्टर असो, अवैधरित्या इकडनं इतकी वाहतूक चालू आहे की इथं भराव केल्यानंतरही आपण शिवाजीनगरच्या या अशी व्यवस्था बघू शकता। म्हणजे आतापर्यंत शिवाजीनगरमध्ये फक्त अनाचार आणि अनागोंदी कारभार चालू आहे। आपण म्हणतो की शिवाजीनगरवासी, आता कोणीतरी म्हटलं की आम्हाला ग्रामपंचायत करून द्यावी, हरकत नाही, शिवाजीनगरला ग्रामपंचायत भाग घोषित करावा ही माझी प्रशासनाला विनंती आहे। त्याची सोसायटी अध्यक्ष सय्यद अकील पहलवान, मी हे रोडचा आणि शिवाजीनगरचे काहीच काम नगरसेवक करत नाही, कारण की आमची मुस्लिम कब्रस्तान आहे, तिथे आम्ही निवेदन दिले, 100 वरून जास्त निवेदन दिले, परंतु आजपर्यंत आमचं जे कचरा आहे ते काढलं गेलेले नाही। तरी या नगरसेवकांनी सर्वकडे लक्ष द्यावे, रस्ते पुलाचं काम हे आमचे कमिशन खातात, अरे खाऊन द्या, खा तुम्ही घडवांनो, खा तुम्ही, परंतु काम करा। तर आपण जाणून घेतलं प्रभाग क्रमांक 2 शिवाजीनगर या नागरिकांच्या समस्या कोणकोणत्या आहेत। त्यांनी सांगितलं आहे काही करा, फक्त आमची कामं करा, एवढीशी शुल्लक त्यांची अपेक्षा आहे। नगरसेवक ऐकतील, महापौर ऐकतील, मनपा प्रशासन ऐकेल अशी अपेक्षा करूया। बघत रहा जळगाव लाईव्ह।